नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमव्ही सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी. पणस गावाला लाभला आध्यात्मिक वारसा, महालक्ष्मीचे एकमेव मंदिर असल्याचा दावा. घरोघरी गौराई महालक्ष्मीचे झाले पूजन, भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. गणेश उत्सवाला उलटले 5 दिवस, आनंदाचा शिधा मात्र पोहोचलाच नाही. काटेपूर्णा धरणात जलसाठा वाढला, परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा. आरआरसीचा बाप्पा मोरियारे विशेष कार्यक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील पणस गावाला आध्यात्मिक वारसा आणि ओळख दिली 300 वर्षांपेक्षा अधिक पुरातन असणाऱ्या महालक्ष्मी माता मंदिराने. हे मंदिर राज्यातील महालक्ष्मी ज्येष्ठा गौरीचे एकमात्र मंदिर असून आज पणस येथे भव्य यात्रा संपन्न झाली. अकोला जिल्ह्यातील पणस गावाच्या बाहेर वडाळी रोडवरील बोर्डी नदीच्या तीरावर श्री महालक्ष्मीचे पुरातन मंदिर वसले आहे. या मंदिराच्या स्थापनेवेळी दीपमाळ आणि पायविहीरही या ठिकाणी बांधण्यात आल्याचे गावातील जुने लोक सांगतात. दोन्ही बहिणी आणि भाऊ गणेशाच्या मूळ मूर्ती या ठिकाणी आहेत. हे मंदिर महालक्ष्मीचे माहेर असलेले देशातील एकमेव मंदिर असल्याचा दावा पणसवासीय करीत आहेत. वर्षभर जिल्ह्यासह विदर्भातील भक्तांची मांदियाळी या मंदिरात लागलेली असते. गौरीच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. सध्या घरोघरी गौराई महालक्ष्मीचे आगमन झाले असून पणस पंचक्रोशीमध्ये महालक्ष्मी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. जय माता महालक्ष्मी, जय माता महालक्ष्मी, जय माता महालक्ष्मी. आज आमच्या गावात माता महालक्ष्मी ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी या देवींची यात्रा असून इथे 100 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर असल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी पायविहीर आणि दीपमाळसुद्धा असून या मंदिरात लाखो लोक दर्शनाकरता येतात. भारतातून इतर राज्यातून सुद्धा या मंदिरावर भाई भक्त दर्शनाकरता येतात. हा उत्सव 3 दिवस चालतो. माता ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन ही 3 दिवस याची मोठी यात्रा भरते आणि या यात्रेनिमित्त तनमनधनाने तनमनधनाने सहकार्य करतात. एवढेच नाही तर पंचक्रोशीत प्रसिद्ध असून गांजूत असलेले माता महालक्ष्मी मंदिराची यात्रेला आज कालपासूनच सुरुवात झालेली आहे. हजारोच्या संख्येने भाविक भक्त येत आहेत. त्यानुसार सगळ्यांच्या महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. भाविक भक्तांनी सगळ्या हाताने मदत करून या कार्यास पूर्ण करण्यासाठी सहकार्य केलेले आहे. या दर्शनाचा देवीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. जय माता महालक्ष्मी. गणरायाच्या आगमनापाठोपाठ अकोला जिल्ह्यात गौराईचे मंगळवारी भक्तिमय वातावरणात घरोघरी आगमन झाले असून ज्येष्ठा व कनिष्ठा महालक्ष्मींना आज पंचपक्वानांचा नैवेद्य दाखविण्यात आला असून अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनानंतर सुखसमृद्धी व वैभवाचे प्रतीक असलेल्या ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी गौरींचे मंगळवारी आगमन झाले. घरोघरी बसविण्यात आलेल्या गौरींची उत्साहात पूजा करून आज महाआरतीनंतर गौरींना पुरणपोळी, 16 प्रकारच्या विविध भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यामुळे जिल्हाभरात विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गौरींच्या आगमनाबरोबरच घरामध्ये चैतन्यमय वातावरण असते. अकोल्यातील वाबदाणे यांच्या घरी बंगळीवर विराजमान झालेली महालक्ष्मीचे दर्शन तसेच आदर्श कॉलनी येथील भास्करराव लांडे यांच्या येथील महालक्ष्मी दर्शनसह अकोला शहरातील विविध ठिकाणी स्थापना झालेल्या महालक्ष्मी दर्शनाची विशेष चित्रफीत आरआरसीच्या प्रेक्षकांसाठी. Thank you.
चालले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केवळ लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत असून लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा सुरू असताना अन्य योजनांकडे मात्र शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा जाहीर करण्यात आला. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गटातील शिधापत्रिका धारक व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याबाबत सर्व मोठ्या वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध झाल्या खऱ्या, मात्र राज्यात आनंदाच्या शिधाबाबत पूर्णतः विपरीत परिस्थिती असून आज गणपती बाप्पाच्या आगमनाला 5 दिवस उलटले असूनही गणपती बाप्पांचा प्रसाद बनवण्यासाठी नागरिकांना महागडे साहित्य खरेदी करावे लागत आहे. कारण आजता गायत आनंदाचा शिधा कोणत्याही लाभार्थ्यांना राशन दुकानामधून उपलब्ध झाला नाही. अनेक रास्त भाव धान्य दुकानांमध्ये अजूनही आनंदाचा शिधा किट पोहोचल्याच नाहीत, त्यामुळे दररोज रेशन दुकानांना भेटी देऊन नागरिकांना त्रस्त व्हावे लागत आहे. त्यामुळे अनेक राशन दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवणेच योग्य मानले आहे. राशन दुकानदारांना ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना नाकी नऊ येत आहेत. केवळ जाहिरातबाजी करून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, त्यामुळे आनंदाचा शिधा देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने त्वरित आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असणाऱ्या काटेपूर्णा धरणातून 1 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान 92 दशलक्ष घनमीटर पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. धरणाची साठवण क्षमता 86 दशलक्ष घनमीटर असून 40 दिवसात साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. महान येथील काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी सध्या 97.14% असून अकोला शहरासह मूर्तिजापूर शहर, बोरगा मंजू, अकोला MIDC, महान मत्स्य बीज केंद्र आणि खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरील 64 खेडी गावांची तहान काटेपूर्णा धरणावर अवलंबून आहे. धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने 31 ऑगस्टपासून आतापर्यंत अनेक वेळा धरणाची वक्रद्वारे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. पाणी पातळी 100% जवळ असल्याने यावर्षी धरणातून परवानाधारक शेतकऱ्यांना येत्या नोव्हेंबरपासून रब्बी हंगामासाठी नदीपात्रात पाणी सोडणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिके घेता येणार आहेत. RRC नेटवर्कच्या वतीने बाप्पा मोरियारे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गणेशोत्सव दरम्यान करण्यात आले असून 10 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दररोज नवनवीन संकल्पना उत्कृष्टरित्या राबवल्या जात असल्याने RRC सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 10 सप्टेंबर रोजी श्री गणपती आरतीला विश्व सिंधी सेवा संगम ग्रुपच्या कोमल चावला, किरण हिरानंदानी, शोभा बालानी, शिखा अडवाणी, पूनम मोटवानी, रश्मी उत्तमचंदानी, भविष्य मनवानी, तन्वी मनवानी, वन विभाग उपवन संरक्षक डॉ कुमार स्वामी, प्रसिद्ध कवी गझलकार अनंत राऊत, साहित्यिक क्षेत्रामधील रमेश थोरात, किशोर बळी, सुरेश पाचकवडे, अमोल गोंडसवर, गोपाल मापारी, निलेश कवडे, पराग गवई, स्वर अकॅडमीचे संचालक धनंजय देशमुख, युनिट हेड राजेश निखाडे, प्रोग्रामिंग प्रमुख पल्लवी डोंगरे, सहसंपादक विशाल बोरे, RRC रिपोर्टर अकबर खान, राम तिवारी, सुरेश राठोड, RRC परिवारातील ज्ञानेश्वरी गावंडे, भाग्यश्री सवाई बहादूर, योगेश महाजन, अदनान शेख, विजय घनमोडे, कुंदन राऊत, संतोष देवके, राहुल खंडारे, दिलीप पुंड आणि कर्मचारी उपस्थित होते. आरतीनंतर उपस्थित मान्यवर व विश्व सिंधी सेवा ग्रुप यांचा सन्मान RRC कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवृत्तीराव फेटेवाले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कवी गझलकार अनंत राऊत यांचा कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्यरंग कथक कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आविष्कार सादर केला. यामध्ये गार्गी शर्मा, स्वर्णिमा देव, प्रतीक्षा अरुणकर, मनस्वी घावट, तेजस्विनी पाटील यांच्यासोबत सहशिक्षिका अमृता अभ्यंकर उपस्थित होत्या. तर स्वर अकॅडमीचा उत्कृष्ट सुरेल गाण्याचा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये प्रामुख्याने आमच्या पप्पांनी गणपती आणला छोट्या मुलांचं सादरीकरण लक्षवेधी ठरलं. यामध्ये 1.5 वर्षापासून ते 4.5 वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश होता. यावेळी RRC कार्यकारी संचालक पंकज देशमुख आणि गझलकार अनंत राऊत यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले. स्वर अकॅडमीच्या मोहित वाठुरकर यांनी तूच सुख करता तूच दुःख हरता आपल्या गोड आवाजात गाणे सादर केले.
तर तनिष वासराणी यांनी देवा श्री गणेशा हे उत्कृष्ट गीत सादर केले. ऊन आली तू किती वेळा पिलासाठी, किती लांबून आली तू किती वेळा पिलासाठी, किती लांबून आली तू. एकतरी अंगी असू देखला नाही तर काय फुका जन्मला. निरागस हो गणपती परागदादांना हे आणि निरागस हो सूर निरागस हो उत्सवात विधवा महिलांना पूजा आरतीचा मान देऊन रूढी परंपरेला छेद देत समाजात समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न महालक्ष्मी उत्सवात बुलढाणा येथील वारे परिवाराकडून करण्यात आला. गणरायांच्या आगमनापाठोपाठ गौरी गणपतीचा उत्सव सुरू असून महालक्ष्मी अर्थात गौरीचा उत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरेने पुढे जाणाऱ्या गौराईचे पूजन सुहासिनीच्या हातून केले जाते. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये मानस फाउंडेशनच्या वतीने विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी बुलढाणा येथील वारे कुटुंबियांनी गौरी पूजनाचा आणि आरतीचा मान विधवा महिलांना दिला. विधवा महिलांनाही सन्मानाने वागवले पाहिजे, त्यांनाही दैवी कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे हा संदेश या पूजनातून त्यांनी समाजापुढे उभा केला आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात राशन तांदुळाचा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत असून राशन माफिया तांदुळाची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत असल्याने यांना नेमके कोणाचे अभय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात काही ठिकाणी तांदुळाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या असून यावर निर्बंध आणावे याकरिता अनेकदा नागरिकांनी राज्याचे मुख्यमंत्रीपासून तर थेट तालुका पुरवठा विभागापर्यंत तक्रारी दाखल केल्या आहेत. परंतु याबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ह्या राशन माफियांना कोणाचे अभय आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील काही गावात हे राशन माफिया सर्रासपणे आपले वाहन घेऊन घरोघरी जात राशनचे तांदूळ ज्वारी तसेच गहू कमी दरात खरेदी करून याचा संपूर्ण माल हा काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. काही दिवसांपूर्वी मूर्तिजापूर येथील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने अशा प्रकरणात वाढ झाली आहे. गंभीर प्रकार रोखण्यासाठी पोलीस विभाग तसेच पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई करावी अशी मागणी होत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील कंजरा गावात एका ॲपे ऑटोच्या माध्यमातून राशनचा तांदूळ खरेदी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलीस विभागाने सदर प्रकरणाचा तपास गांभीर्याने केल्यास राशन माफियाची मोठी टोळी त्यांच्या हाती लागू शकते अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगलात वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस करीत असल्याने पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी लावलेल्या विद्युत कुंपण तारेतील विजेच्या प्रवाहाचा स्पर्श झाल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक संरक्षणासाठी विद्युत तारेचे कुंपण लावले असून त्यापैकी एका विद्युत कुंपणाला स्पर्श झाल्याने 34 वर्षीय शिवलाल मावसकर व 16 वर्षीय रमेश धांडे यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतक काही कामानिमित्त जंगलात जात होते, त्यापैकी विजेचा धक्का लागून दोघेही मरण पावले। त्यामुळे गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या 8 झाली आहे। मात्र यापैकी एकाही शेतकऱ्यांना शासनाकडून कोणताही लाभ मिळाला नाही। गोंडवाडी, मांडवा, निरगुटी, पोहरा आणि मांगिया या गावात विविध घटनेत नुकतेच विजेचा धक्का लागून मृत्यू एका वर्षात 8 जणांचा झाला असून जंगली वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांची पिके पायदळी तुडवून पिकांची नासाडी करीत आहेत। याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वारंवार करत आहेत। गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनला 2 हेक्टर मर्यादित हेक्टरी 5,000 मदत देण्यात येणार असून यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अधिकतम 20,000 शासन मदत मिळू शकते। गतवर्षी सोयाबीन व कापसाला हमी भाव देखील मिळालेला नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदविलेला आहे अशा शेतकऱ्यांना शासन मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी केली होती। त्यानंतर जमाबंदी विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाला पुरविल्या। अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ असल्याने पुरवणी यादी पाठविण्यात आली, त्यामध्ये देखील काही गावे व शेतकऱ्यांची नावे नाहीत। परळी येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांनी सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली होती। आता योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली, त्यामध्ये मात्र सरसकट हा उल्लेख नाही। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MVSells, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रॉडक्ट, अच्छी क्वालिटी। पणस गावाला लाभला आध्यात्मिक वारसा, महालक्ष्मीचे एकमेव मंदिर असल्याचा दावा। घरोघरी गौराई महालक्ष्मीचे झाले पूजन, भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। गणेश उत्सवाला उलटले 5 दिवस, आनंदाचा शिधा मात्र पोहोचलाच नाही। काटेपूर्णा धरणात जलसाठा वाढला, परिसरातील शेतकऱ्यांना होणार फायदा। RRC चा बाप्पा मोरियारे विशेष कार्यक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC News। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC Digital अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात, तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRC च्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटू पुढील बातमीपत्र, तोवर नमस्कार।